महाविकास आघाडीत अजूनही गोंधळात गोंधळ पाहायला मिळतोय। 23 मतदारसंघात उमेदवारच नाहीयेत। अर्ज भरायला अगदी 2 दिवस शिल्लक असताना मित्रपक्षांशीही वाटाघाटीबाबत गुप्तता पाहायला मिळते। काही जागांवर एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असल्याने या मतदारसंघांवर तिढा निर्माण झालाय। लोकसभा निवडणुकीत अधिकृत जागा वाटप जाहीर करणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभेत मात्र जागा वाटपाचा गोंधळ असून निस्तरता आलेला नाहीये। तीनही पक्षांचे राज्यातील दिग्गज नेते, दिल्लीतील काँग्रेसचे नेते जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांवर बैठका घेत आहेत। तिढा मात्र अजून काही सुटलेला नाहीये। उमेदवारी अर्ज भरायला केवळ 2 दिवसच शिल्लक असताना महाविकास आघाडीचे 23 मतदारसंघातील उमेदवार अजूनही जाहीर व्हायचे बाकी आहेत। तर नेमका महाविकास आघाडीचा कोणत्या जागांवर तिढा अजूनही कायम आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सिंदखेडा, शिरपूर, अकोला पश्चिम, दर्यापूर, वरुड, मोर्शी या जागांवरती अजून महाविकास आघाडीत गोंधळ असल्याचं पाहायला मिळतंय। पुसद, पैठण, बोरिवली, मुलुंड, मलबार हिल या जागांवर देखील अजूनही महाविकास आघाडीत तिढा आहे। तर कुलाबा, खेड, आळंदी, दौंड, मावळ, कोथरूड या मतदारसंघांवर देखील अजूनही महाविकास आघाडीत तिढा असल्याचं पाहायला मिळतंय। तर महाविकास आघाडीत अजून गोंधळात गोंधळ हा पाहायला मिळतोय। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या अखेरचा दिवस आहे आणि यातच औचा, उमरगा, माढा, वाई, माण अशा 23 मतदारसंघात अद्यापही महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाहीये। सातारा, मिरज, खानापूर या मतदारसंघात देखील अद्यापही महाविकास आघाडी तिढा कायम आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।